नमस्कार मी श्रीकांत साठे आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आठ मार्च रोजी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी तो साजरा करताना संयुक्त राष्ट्रातर्फे एक संकल्पना म्हणजे थीम जाहीर करण्यात येते दोन हजार तेवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे डिजिट ऑल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी लैंगिक समानतेसाठी इनोव्हेशन म्हणजेच नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल याबाबतची डिजिट ऑल ही संकल्पना दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आहे संयुक्त राष्ट्रानं एक अहवाल दिला आहे आणि त्यामध्ये सध्याच्या घडीला स्टेम क्षेत्रामध्ये म्हणजेच सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग इंजिनियरिंग मॅथ्स क्षेत्रामध्ये कशाप्रकारे महिलांची स्थिती आहे हे पण सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये डिजिटल क्षेत्रामध्ये आणि त्यातल्या त्यात पा फिफ्थ जनरेशन टेक्नॉलॉजी असणाऱ्या म्हणजेच जर बघितलं फोर्थ जनरेशन ज्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो फोर्थ जनरेशन टेक्नॉलॉजी असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येही महिलांची कशी स्थिती आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे इथं जर आपण बघितलं तर दो बा जे आर्टिश आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी जी वर्कफोर्स आहे त्यामध्ये केवळ बावीस टक्के महिला आहेत असं संयुक्त राष्ट्रांचा अहवाल म्हणतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर सध्याच्या घडीला ज्या एकशे तेहत्तीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम्स उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यापैकी केवळ आणि त्यापैकी तब्बल चव्वेचाळीस पॉईंट दोन अशा सिस्टीम्स या जेंडर बायस म्हणजेच महिलांप्रती तफावत महिलांप्रती असमानता दर्शवतात त्याचप्रमाणे जर बघितलं तर जगभरामध्ये ज्या विमेन जर्नलिस्ट आहेत महिला पत्रकार आहेत त्यापैकी त्र्याहत्तर टक्के महिला पत्रकारांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ऑनलाईन व्हायलेन्स म्हणजे ऑनलाईन अत्याचार सहन केलेला आहे तर अशा प्रकारे डिजिटल क्षेत्रामध्ये महिला अजूनही पिछाडीवर आहेत आणि महिलांनी जर बघितलं तर या क्षेत्रामध्ये महिलांना इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांप्रती असणारी असमानता दूर करणं हे एक कर्तव्य मानलेलं आहे संयुक्त राष्ट्राने अशा या काळामध्ये भारतातील एका महिलेनं ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी काचेची ही भिंत तोडून देशामधल्या विज्ञान क्षेत्रामधली एक महत्त्वाची संघटना म्हणजेच काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च याच्या ऐंशी वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्त होण्याचा मान मिळवलेला आहे त्या म्हणजे नलथंबी कलाईसेल्वी नलथंबी सेल्वी या काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर या संस्थेच्या ऐंशी वर्षातल्या पहिल्या महासंचालक डायरेक्टर जनरल बनलेले आहेत एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्थापन झालेली काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ही देशामधल्या अडतीस प्रयोगशाळांचं नेतृत्व करते आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास साडेचार हजार वैज्ञानिक काम करतात स्वतः पंतप्रधान या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि अशा देशातल्या अगदी महत्त्वाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रीयल रिसर्चच्या महासंचालक बनण्याचा मान तब्बल ऐंशी वर्षानंतर एका महिलेला मिळाला आहे त्या म्हणजे नलथंबी कलाईसेल्वी कोण आहेत बरे या नलथंबी कलाईसेल्वी आपल्याला या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं माहीत करून घेणं फार गरजेचं आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक विभागाच्या तंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विभागाच्या सचिवपदी पण त्यांची नियुक्ती झाली आहे लिथियम आयन बॅटरीज आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिकल मोबिलिटीच्या या काळामध्ये लिथियम आयन बॅटरीज फार महत्त्वाच्या आहेत आणि या लिथियम आयन बॅटरीजच्या रिसर्चमधलं अगदी आघाडीचं नाव म्हणजे एन कलायसेल्वी लिथियम आयन बॅटरीजच्या त्या जर बघितलं तर या क्षेत्रामध्ये देशाला पुढं नेण्यासाठी त्यांचं नाव घेण्यात येतं आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या अडतीस लॅबोरेटरीजपैकी एक लॅबोरेटरी ती म्हणजे सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ज्याला सेक्री असं म्हणतात तामिळनाडूमधल्या कराईकुडे इथं सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे तर सी एस आय अंतर्गतची जी लॅबोरेटरी आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या सेकरी या संस्थेमध्ये नलथंबी सेल्वी या एक बेसिक सायंटिस्ट म्हणून जॉईन झाल्या होत्या आणि याच संस्थेच्या त्या दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्या महिला डायरेक्टर बनल्या आणि त्यानंतर आता दोन हजार बावीसमध्ये या संस्थेची जी पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च त्याच्या त्या डायरेक्टर त्या त्या जनरल बनलेल्या आहेत लिथियन किंवा त्याहून च्या आघाडीच्या ज्या लिथियम बॅटरीज आहेत आधुनिक लिथियम बॅटरीज आहेत सुपर कॅपॅसिटर्स वेस्ट टू वेल्थ चलित इलेक्ट्रोड्स ऊर्जा साठवण इलेक्ट्रो कॅ कॅटेलिटिकल ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ग्रीन केमिस्ट्री या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना त्यांचं नाव हे फार मानानं घेतलं जातं नॅशनल मिशन फॉर इलेक्ट्रिकल मोबिलिटीमध्ये त्यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे त्यांनी तब्बल एकशे पंचवीसहून अधिक शोधनिबंध म्हणजे रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत तब्बल त्यांच्या नावावर सहा पेटंट जारी करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे संशोधनाला व्याव त्यांच्याबद्दल असं म्हणण्यात येतं की केवळ संशोधन करून त्या थांबत नाहीत जोपर्यंत त्या संशोधनाचं ॲप्लिकेशनमध्ये रूपांतर होत नाही व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार अशा सोडियम आयन लिथियम सल्फर बॅटरी आणि सुपर कॅपॅसिटर्सच्या विकासामध्ये सध्या त्या गुंतलेल्या आहेत आणि देशाला या क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं त्या काम करणार आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणण्यात येतं की त्यांचं शालेय शिक्षण अगदी तमिळ भाषेमध्ये झालं होतं एका गावामध्ये झालं होतं त्यांचे वडील एक शिक्षक होते त्यांना दोन मोठी भावंड आहेत मात्र त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांच्याबाबत दुजाभाव केला नाही त्यांनी अक्ष व वडिलांनी अक्षरशः त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडलं आणि एका जिथं शालेय शिक्षण चांगलं मिळतं अशा गावामध्ये ते राहायला आले त्यांना पाच किलोमीटरवर त्यांची शाळा होती एन कलाईसेल्वे यांची तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी बैलगाडी ही भाड्यानं घेतली होती विकत घेतले होते बैल वगैरे त्याच्यावर एक बैलगाडी चालक नेमला होता आणि तो त्यांना शाळेमध्ये सोडायचा त्यानंतर स्वतः त्या पाच किलोमीटर शाळेला पळत जायच्या अशा प्रकारे त्यांनी अगदी जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलेलं आहे मात्र त्या सांगतात की त्यांच्या या सर्व प्रवासामध्ये त्यांच्या कुटुंबियांचं माहेरच्याही आणि नंतर सासरच्याही कुटुंबियांचं सा त्यांना वेळोवेळी त्यांना एक सहाय्य मिळालेलं आहे तर त्या आपल्या यशाचं श्रेय या सर्व आपल्या कुटुंबियांना आणि सोबत कामाच्या ठिकाणीही त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व पुरुष या त्यांच्या सिनियर्सलाही देतात तर या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की एक महिला जर तिला पोषक वातावरण दिलं तर ती जे असाध्य आहे तेही साध्य करू शकते आणि त्यामुळंच आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व ज्या महिला आहेत आपल्या कुटुंबामध्ये असतील आपल्या समाजामध्ये असतील यांना वेळोवेळी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन त्यांनी शिखर पादाक्रांत करावी यासाठी त्यांना आपण मदत केली पाहिजे मदत म्हणण्यापेक्षा ते एक, एक आपलं कर्तव्यच आहे तर भारतातील या नारीशक्तीला मी प्रणाम करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद